काहीही झालं तरी बारामती लोकसभा मतदारसंघातली जनता शरद पवारांच्या पाठीशी राहील आणि यावेळेला देखील सुप्रिया सुळे जिंकून येतील असा दावा रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांनी केलाय. त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आता आपण बारामतीत आहोत. आपल्याला माहिती आहे पवारसाहेबांचं एक शिरस्तर आलेलं आहे. प्रचाराची सांगता सभा ते बारामतीत घेतात. शेवटची ह्या स्टेजवरील सभा होते. या सगळ्या सभेचं नियोजन स्वतः राजेंद्र बापू पण एक ठीक आहे तेवढं मोठे पण आहे त्यांचं ते घेत नाहीत. काय सांगा कशी तयारी बारामतीवर कौल दिसतोय आम्हाला. सर्वसामान्य माणसांचा कौल हा 4 जूनलाच कळणार आहे. त्यामुळे आज आपण नुसत्या गप्पा मारून उपयोग नाहीये. कारण दिसताना असं दिसतंय की जनता एका बाजूला आहे आणि लाभार्थी एका बाजूला आहे. पुढारी आणि लाभार्थी मल्लिदा गांग ज्याला रोहित दादांनी शब्द प्रॉपर वापरलाय तो खूप मी अगदी तळागाळात पोहोचलं. मी असं जाणवतंय पण ह्याचं सर्व जे काय आहे ते 4 तारखेला जेव्हा मतपेट्या उघडतील तेव्हा खरं स्वरूप कळेल. नुसती दडपशाही करून किंवा नुसता दम देऊन किंवा आमिष दाखवून त्याचा उपयोग होत नसतो. त्यांना कारण मतदार आता ठरलेले आता शून्य मतदार आहेत. त्यांचं ऑलरेडी ठरलेले की आपण कुणाला मत द्यायचं. बारामती मतदारसंघ हा खासदारकीचा जो काही आहे लोकसभेचा ते सर्व लोक शून्य आहेत आणि पवारसाहेबांच्या सुप्रियांच्याच पाठीशी त्या विचाराच्या मागे आहेत. बारामती किती लाखांनी जिंकली मतदाराचा गृहित धरू नका. मतदारांनी काय केलं हे 4 तारखेला समजेल तरी अंदाज जिंकणार ताई. जिंकणार आहे नक्की जिंकणार आहे ताई. राजेंद्र बापू यांनी सांगितलं काही झालं तरी बारामतीकरांनी ठरवलं आणि सुप्रिया ताई जिंकणार मी जिंकणार हा त्यांचा विश्वास आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह चंद्रकांत फुंदे न्यूज 18 लोकमत बारामती.